कोल्हापूर शहरातील कावळा नाका इथं असणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील रेस्ट हाऊस परिसरात महापालिकेनं बांधकाम परवानगी देऊ नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली. याबाबतचं निवेदन आज आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं. राधानगरी धरणाचे काम सुरू असताना भारताचे प्रख्यात सिव्हिल इंजिनियर विश्वेश्वरय्या हे श्रीमंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या निमंत्रणावरून वेळोवेळी कोल्हापूरला आले. त्यावेळी त्यांचं वास्तव्य ट्रॅव्हल्स बंगला अर्थात सध्याचे कावळा नाका येथील रेस्ट हाऊसमध्ये असायचे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार हे रेस्ट हाऊस राजपत्रामध्ये हेरिटेज स्थळ म्हणून समाविष्ट आहे. त्यामुळे हा परिसर कोणत्याही विकासाला न देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. या जागेवर विश्वेश्वरय्या यांचा गौरव व्हावा यासाठी त्यांच्या नावाचे कलादालन उभा करण्याची मागणी यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली. जर महापालिकेने कोणतीही बांधकामाची परवानगी दिली तर उग्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ यांच्याकडे ताब्यात असणारा कावळा नाका रेस्ट हाऊस परिसर, हा परिसर 2012 साली हेरिटेज म्हणून ठरवण्यात आलेला आहे. आणि हेरिटेज असताना त्या ठिकाणी विश्वेश्वरय्या राधानगरीच्या धरणासाठी त्या ठिकाणी राहिले होते 10-12 वेळा. आणि म्हणून 1948 पासून ती वास्तू ऐतिहासिक वास्तू म्हणून संबोधण्यात आलेली आहे. असं असताना महापालिकेनं योग्य भूमिका घेतली असताना शासनानं ती जागेमध्ये हेरिटेज कमिटीची परवानगी घेऊन 300 चौरस मीटर सोडून बाकीच्या जागेला विकासकाला परवानगी द्या असं जे पत्र काढलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज इथं आलेलो आहोत. आणि महानगरपालिकेला सांगितलं आहे की त्या ठिकाणी कुठल्याही बांधकामाची परवानगी न घेता शासनाला या सगळ्या गोष्टी निदर्शनाला आणून द्यावे. आम्ही त्या ठिकाणी 2 मागणी करतो की त्या ठिकाणची जागा ही हेरिटेज म्हणून जी आहे ती तिचं वास्तव्य तसंच राहिलं पाहिजे. आणि विश्वेश्वरांच्या नावानं त्यांचं कलादालन कोल्हापुरामध्ये उभं राहिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. यावेळी विशाल साळुंखे, अवधूत साळुंखे, राहुल माळी, कमलाकर जगदाळे, दत्ताजी टिपुगडे, शशिकांत बिडकर, दिनेश साळुंखे, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.